आपल्या मन की बात या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या एका सुपुत्राचा उल्लेख केला आणि त्याचं कौतुक केलं आणि त्याचं अभिनंदनही केलं. त्याचं नाव प्रवीण जाधव. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या सरडे या छोट्याशा गावातल्या प्रवीण जाधव याची जपान टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आर्चरी विभागात निवड झाली आहे. एका सामान्य कुटुंबातील प्रवीणच्या यशानं गावात आनंदाचं वातावरण आहे. इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून तो आर्चरी या खेळ प्रकार शिकत होता. प्रवीण जाधवची घराची परिस्थिती आहे ती खूपच बेताची आहे. आई शेतमजूर तर वडील सेंटरिंगच्या कामावरती रोज जातात. आमची गरीब परिस्थिती होती. आमच्या त्याने त्याला काय मिळलं नाही आणि खेळायचं त्याची खूप इच्छा होती. मग ती असं खेळता खेळता त्या सराव करताना त्याला काही जमलं नाही. मग सरांनी त्याला साथ दिली. मग सरांनी सगळं खाया पण त्याला सगळं पुरवलं. सरांनी पंतप्रधान मोदीने त्याला कौतुक केलं आणि त्याने पुढे असंच खेळावं एवढीच अपेक्षा आहे. प्रवीण असं पुढं मिळेल हे सगळं मिळवावं आणि अनेक प्रवीणच्या बरोबर अनेक चार पोरं जावीत एवढी अपेक्षा आहे आमची. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24 तास.